वर्धा और चंद्रपुर इस दो जिले के प्रवेश द्वार पर स्थित पोथरा नदी के पास 250 लोगों की आबादी वाला गाँव चिजघाट सरकार की जलापूर्ति योजना के बावजूद प्यासा है जल जीवन मिशन योजना से सभी के घर तक नल पहुंचे लेकिन पानी नहीं पहुंचा है इसलिए यहां दो किलोमीटर दूर से शुद्ध पीने का पानी चिजघाट के लोगो को लाना पड़ता है चीजघाट वर्धा जिला हिंगन तालुका के चिकमोह ग्राम पंचायत के अंतर्गत एक गाँव है और वर्धा जिले के अंतिम में सीमा पर स्थित है पोतरा नदी के पास स्थित इस गाँव में दो कुएं और तीन हैंडपंप है कुए और हैंडपंप का पानी शानयुक्त रहने से अनेक वर्षो से स्वास्थ्य संबंधी शिकायतें भी नियमित है जल जीवन मिशन योजना में सैतीस लाख सत्तर हजार बत्तीस रूपए मंजूर करते हुए गांव में पानी की टंकी कुआ व पाइपलाइन के कार्य प्रस्तावित किए गए हैं लेकिन अभी तक कुआ और पानी की टंकी का, का काम नहीं हुआ है ऐसे में ग्रामीण दो किलोमीटर दूर से पैदल चलकर पानी लाते हैं भरी धूपकाले के तपन में गाव पाणी की कमी से जूझ रहा है गाव के नागरिकों का आरोप है कि जिले पे अंतिम छोर पर बसे वाले इस चीजघाट गाव के जल संकट को प्रशासन नजरअंदाज कर रहा है आपण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील जिसघाट या गावी आओ हे गाव जे आहे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या अगदी सीमेवर आहे तिथे गावात जे आहे पाणी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे आपण काही नागरिक का आहे त्यांच्याशी आणखी सवाद साधूया त्यांचं काय म्हणणं आहे मला सांगा आपल्या गावात काय समस्या आहे नेमकी पाण्याची पाणी साहेब आमच्या गावात कमीत कमी आता, तो आता तो हे तर जुन्या लोकांपासून समस्या आहे पण आता जे नवीन पिढी आली तर नवीन पिढी जे सरकारने कामं दिली हे कामं करून घ्यायला पाहिजे होती पण शासनाने कामं हो खूप दिली पण हे जे ठेकेदार हे जे नेते लोक आहेत यानं काही छोटंसं गाव समजून आमच्या गावावर काही लक्ष दिलं नाही जल जल मिशनची हे स्कीम दोन हर जल हर जल जीवन मिशन हर जल जीवन हर घर पाणी हर पाणी ही योजना आपल्या गावात दिलेली गेली आहे त्याच्या संदर्भात काय सांगणार दोन हजार बावीसपासून ही स्कीम आली पण आम्हाला ठेकेदार वीर खानली माती लागली आमच्या बाजूनं पाचशे फुटावर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वीर झालेली आहे कम्प्लीट काम झालेलं आहे आणि आमच्याच गावाचं का नाही झालं बा इथे कोणी नाही कोणी पैसा खाऊन दबेल आहे आणि हे छोटंसं गाव आहे ह्या गावाचा काही आवाज उठणार नाही या कारणानं हे काहीतरी म्हणजे किंवा दाबून राहिले आणि पैसे खाऊन राहिले असा माझ्या गावातल्या लोकांनी मला वाटत आहे मी वारंवार व्हिडिओ बोलतात मला मला सांगा गावात आहे हँडपंप आहे पण आणखी काही बेरी आहे त्या संदर्भात तिथलं पाणी कसं आहे गावातलं पाणी पेल तर जीव मळकते पोट फोकते जीव पाठी लागते मी माझा खू खुदचा प्रश्न आहे किडणी स्टोनचा सुनील माझा या गावातला व्यक्ती आहे अजून बरेचसे लोक आहे असे महिला मंडळी मुळ्या बिमारी होऊन राहिल्या पाण्यानं बहुत असे भगंदर भगंदरचा एक व्यक्ती मरत होता आमच्या गावातला आम्ही गावकरी लोकांना वर्गणी काढून त्याला यवतमाळला भरती केला वाचवला अतुल पुरके नाव आहे त्याचं गावातला पोरगा आहे आता तो गावाला कारण का ही ही जे विहीर आहे हँडपंप आहे हे किती दूर आहे आज उन्हाळा लागला आहे या उन्हाळ्यात कशी म्हणजे समस्या जी आहे महिलांची आहे किंवा नागरिकांची आहे कुठे किती दूरून पाणी आणावलं आता एक किलोमीटर वरून पाणी आणू लागते आता काही लोकांपासून मोटरसायकल मोटरसायकल आणते पण ज्याच्या घरी गरीब गरी, गो, गोर जे गोरगरीब आहे त्याच्या घरी मोटरसायकल स्वतः शासनाच्या अधिकाऱ्यांना कधी तक्रार केली नाही 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 तक्रार नाही कोणा शासनाचा अधिकारी कोणी इंजिनियर नाही येऊन पाहिलं अजून आजपर्यंत येऊन नाही पाहिलं फक्त ठेकेदार फोनवर बोलते आज होंगे कल होंगे परसो होंगे हे असं सामान सांगत आम्ही आम्ही ऐकत आहोत आता हा कोणाला देऊ आम्हाला समजून नाही एकूणच उन्हाळा लागला आहे उन्हाळा लागला आहे पाण्याची चावूल पाण्याची भटकंती होत आहे आणखी काही जे नागरिक आहे आपण त्यांच्याशी मला बोलूया काय तुमचं काय म्हणणं आहे पाण्यासंदर्भात काय दुष्काळ आहे कुठलं पाणी म्हणजे जे पाहिजे आहे आमचं पाणी आम्हाला पाणी आपल्या आता जर बोर खोदला किंवा वेळ होणार त्या ठिकाणी तिथचं पाणी आम्हाला चांगलं आहे आणि त्याचे आमचे जल जीवन मिशनचे जे आहे अनेक ठिकाणी जे आहे नळ घरी घरी लागले आहेत कनेक्शन देण्यात आलं आहे पण पाणी आलं का तिथे नाही पाणी आमच्या इकडे आलं नाही नळ ना देऊ नये पाणी आतापर्यंत आलं नाही कुठे काही कोणी अधिकारी काही आले या संदर्भात आपले माहिती घेतली किंवा पाहलं नाही नाही आलेच नाही ते ठेकेदारानं जर नळ जर फिट केले तेव्हापासून कोणीच आले नाही म्हणजे ठेकेदारानं जल जीवन निमिशनची फक्त नळ जे आहे फिट गावात टाकी बनली संदर्भात नाही नाही टाकी बनली नाही टाकीचं काम होणार टाकीही सुरू केलं टाकी नाही दिवस झाले काम सुरू आहे टाकीच नाही सुरूच नाही झालं टाकीचं काम एकूणच आपण चिचघाट या गावी आहे आपल्यासोबत काही महिला आहे त्यांच्याशी संवाद साधूया त्यांचं काय म्हणणं आहे मला सांगा का किती दिवस झाले या पाण्याच्या समस्या आपल्याला भेटता आपण किती लांबून पाणी आणत आहे दोन मीटर असले असल्याने दोन मीटर पाणी आणत आहे ज्याच्यापाशी गाड्या आहेत पोर आणते ना आमच्या काहीच नाही आम्ही इथंच पाणी आहोत आता दोन वर्ष झाले आता ह्या बोर आण आल्यासाठी तिथं बोर खोदला होता तर नाही लागत नाही तुमच्या घरी नळ आला हो आला नळ पाणी आलं नाही 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 पाणीच नाही आलं हे हो बोरच ने थांबणार था आम था 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 आता आम्ही पाणी प्यायले तीन गुण पाणी नेलं आता बोरचं आम्ही आणि चांगला लागून पिऊन पाहते पाणी तुम्ही एवढे जण महाग जाऊन लागले कसं पाणी आहे ते गावात जे हँडपंप आहे किंवा विहिरी आहे ते पाणी पिण्या आहे पिण्या जोगतच नाही पण फ्रीज मध्ये ठेवायला लागते ते प्या लागते आता आम्हाला सगळे पण आता का करावं आम्ही आता काही लोकांनी सांगितलं का त्या पाण्याने आधार सुद्धा झालेले आहे आधार पाणी जे आता डोंडा पोरक बिमार पडलं दवाखान्यात घेऊन जाऊन आणायला लागला आता नवीन सून आले ते बिमार पडली पण आता का कर आण होतं सकाळी सहा वाजता पर्यंत ड्युटीवर को जाते कोण पाणी आण आम्ही हा लंग लुली जण मग कोण पाणी आण तिचं इथंच पेतून आम्ही मध्ये ठेवतून पाणी पितो आम्ही एवढे काय म्हणणं आहे म्हणजे गावात समस्या आहे पाण्याची मोठी समस्या आहे चार हो युक्त पाणी अशा बोर खराब आहे मिठा नसतं सगळ्यात ठेवावं ना एवढं मीठ उमटते गुंडामध्ये हं मग का प्यावं आता ते पाणी पण ते वरचं पाणी पिऊन आम्हाला प्यावं लागते ते वाला पोटामध्ये सगळं बिमाऱ्या तयार होऊन राहिल्या अ जल जीवन मिशनचं जे काम पूर्ण व्हायला पाहिजे असं वाटतं व्हायला पाहिजे आम्हाला पाहिजे नसतं जिथे टाकी आता आम्हाला किती वर्ष झाले दोन वर्ष झाले आमच्या गावात येत जाते जात जाते सरपंचा सरपंचामध्ये आमच्या हातचं काय आहे हातचं काय आहे मग कोणाचा हातच आहे आम्हाला बनून द्या गावामध्ये पाणी आम्हाला पाण्याचीच जरूर आहे आम्हाला बंग बाकीचं काही नाही आणखी काही दादा आपल्याशी आहे आपण त्याच्याशी संवाद साधूया काय म्हणणं आहे दादाचं काय म्हणणं आहे बोलू बोलूया इकडे दादा काय म्हणणं आहे तुमच्या गावात समस्या आहे गावात काय समस्या आहे पाण्याची पाण्याची दोन वर्ष झाले का काम चालू झालं होतं अजूनपर्यंत पाणी येऊनच नाही कोणतं काम सुरू झालं जलजीवनचं दोन वर्ष दोन वर्ष झाले आमदाराकडे गेलं आमदार ठेकेदाराला फोन लावते करतो साहेब म्हणत जाते तात्पुरव आमदारासोबत बोलणं होऊन जाते बस पुन्हा जसे ना तसेच ठेकेदारानं दोन वर्षापासून काम नाही केलं अनेक ठिकाणी जे नळाचे कनेक्शन दिसतात पण ते पाणी आहे त्याला नाही आहे गावात टाकी बनली जलजीवन नाही 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 अजून काहीच नाही खोदकामच नाही झालं अजून महिन्या झाला नाही ना काहीच नाही काय मागणी आपली पाण्याचीच मागणी आहे ना, ना? गावात जे अनेक हँडपंप आहे किंवा विहिरी आहे त्या पाण्यासंदर्भात काय म्हणणं आहे अनेक लोकांचं म्हणणं आहे का ते शार्क्त पाणी आहे खारं पाणी आहे ना कोणीच पेत नाही ज्याच्या ज्यानं आनंद नाही ते लोक पेते आता आम्ही एक किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणतो ह्या उन्हाळ्यात तुमच्या महिला म्हणा महिला मंडळी म्हणा पुरुष मंडळी म्हणा की एक किलोमीटर पासून पाणी आणतच आहे ना आता मी वावरातून आल्यावर मला पाणी आणायला जास्त लागते किलोमीटरवरून आता पाणी आणायला लागत आता शेतातून आलो मग म्हणजे गंभीर समस्या जी आहे उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण झाली आहे पाण्याची असं म्हणणं आहे हो उन्हाळ्या का जी हिवाळ्यात पावसाळ्यात तेच समस्या आहे बारा महिने तेच समस्या आहे पाण्याची जल जीवन मिशनचं काम लवकर व्हायला पाहिजे होतं हो झालंच नाही अजून दोन वर्षापासून ठकीतच आहे ते काम आलो वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट या गावी चिचघाट या गावी जलजीवन मिशन आलं पण पाणी नाही आलं अशी परिस्थिती चिचघाटची झाली आहे आपण चिचघाट या येते काही महिलाशी संवाद साधूया काय म्हणणं आहे त्यांचं मला सांगा काकू काय म्हणणं आहे तुमचं पाणी समस्येबद्दल बद्दल पाणी आमच्या गावात आली पाहिजे एवढी समस्या आहे आम्हाला पाणी डोक्यानं आणणं होत नाही आमचं पाणी आहे एक दीड किलोमीटर मग अन्हाचं कसं ह्या विचार आहे ना आम्हाला आला मला सांगा हे पाणी आणलं हे कुठून आणलं आपण आपण त्या बाईच्या घरून आणलं आता प्याले पाणी नाही पोरग शेतातून येत आहे पाणी नव्हतं तर गडवावर दे बाई म्हणला सध्याच प्याले म्हणून गंजीवर पाणी आणलं मला सांगा जलजीवन ची योजना आपल्या गावी आली आहे ते योजना आली आहे आली आहे पण नळ झाली आहे पण पाणी नाही येऊन राहिलं ना या संदर्भात कोणी अधिकारी आहे त्यांना आपण सूचना दिल्या किंवा त्यांनी येऊन त्यांना सूचना पण येऊन नाही नाही गाव आहे काय परिस्थिती आहे गावात पाण्याची पाण्यात हँडपंप आहे ते काही हँडपंप दिसतात विहिरी दिसतात काय परिस्थिती आहे त्या पाणी प्यायचं हक्काच नाही खाजवते आंघोळ करावत असे पट्टे उमटते खाजवते पाणी प्यायला जावतं डक्कर येते पोट फुकते आता आम्हाला आणखी एक काकू आहे आपल्याशी त्यांच्याशी संवाद साधूया पण त्यांचं काम ना मला सांगा काकू आपल्या इथं जल जीवन मिशनची योजना आली तरी पाण्याची टंचाई आपल्या गावात आहे तुमचं काय म्हणणं त्या संदर्भात आम्हाला पाणी पाहिजे पाणी नाही आहे आम्हाला प्यायसाठी लांब दुरून पाणी आणायला लागते आम्हाला पाणी पाण्याची योजना गावात आली हर घर जल जल जीवन मिशनची त्याच्या संदर्भात काय म्हणणं आहे त्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांना काही माहिती दिली आपण हो दिल्ली पण ते आलेच नाही आमच्या घराकडे पाणी आलं नाही अजून नळ फसवण आहे गावात जे हँडपंप आहे किंवा विहिरी आहे त्याचं पाणी कसं आहे पाणी चांगलंच नाही कुठून आणता पाणी बनवून आणतो आम्ही एक किलोमीटर एक किलोमीटर दूरून पाणी आणतो आणखी आपल्याशी आणखी काही मला आहे त्यांच्याशी संवाद साधूया आपल्या मला सांगा गावात पाण्याची काय परिस्थिती आहे आज नेमका उन्हाळा लागला आहे पाण्याचा दुष्काळ गावात पडलेला आहे का आम्ही नदीहून आणलं दहा पाच वीस वर्ष होते आता नदीहून नदीला पाण्याला लागे नदी भरून राहे तरी डवळ पाणी आणायला लागे डवळ पाण्याचाही तर ते तुट तुट्टी भीज हे करून तसं प्या लागे आता नळ आले म्हणते नळाचाही उपयोग नाही आहे काही नळ नळ जल जीवन मिशनच्या मोठ्या ज्या योजना राबवण्यात आली आपल्या गावात त्याचं पाणी आलं काही पर्यंत काही नाही नाही ना, काही एक थेंब नाही आमच्या नळाले पाणी आलं तिथूनच आणावं लागते पाणी जे किती किलोमीटर पाणी आणा लागते तरी आता एक दीड किलोमीटर पाणी आणावं लागते गाडी नसली काही नसली पाय्यात डोक्यावर बाया गुंड घेऊन जाते गावात जे आहे नळ आहे बोरिंग आहे त्यांचं पाणी कसं आहे त्याचे खारस आहे पाणी वरण शिजत नाही डाळ टाकली तर वरण शिजत नाही भात काळा येते असं होऊ नये भात येते पोट फुकते डर येते आता आम्ही भात मांडली शिजतच नाही वरण मग कुठून आणायचं चा चांगलं पाणी थोडस नदीच्या पाण्यानं आता दोन तीन दिवस पाणी ठेवायचं नदीचं ना त्यानं वरण शिजवा लागते त्या बोरच्याही पाण्याने शिजत नाही काही नाही आता त्या पाण्यानं शिजते जल जल जीवनची जे योजना आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे होती असं वाटतं हो 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 केली नाही ते योजना पूर्ण नाही केलीच नाही कोणी येऊन पाहता नाही कोणी करत नाही आता आता हे लागले पोरं या करा आज चार दिवस येते आणि पुन्हा एक महिना ठप्प पाडते पुन्हा आले का पुन्हा हो म्हणते आता न आले किती दिवस झाले मतदानी झालं तरी हो तर अजून नळ चालू नाही झाले एकूणच आपण गावात आलो गावात गंभीर अशी समस्या जी आहे पाण्याच्या संदर्भात आहे आपण आपल्या स सोबत आणखी काही ज्या महिला आहे त्यांच्याशी मला सांगत आहे काय काय समस्या आहे गावात पाण्याची पाणी पाहिजे ना आम्हाला पाणी किती किलोमीटर पासून पाणी आणावं लागतं किलोमीटर पासून एक किलोमीटर पासून जल जीवन मिशन ची योजना आली आहे तुमच्या गावात आली आहे तुमच्या गावासाठी दिली आहे त्याचा काय फायदा होताय ते फा, योजना पूर्ण झाली आहे काहीच फायदा नाही होऊन नळाचा पाणीच नाही होऊन राहिलं आमच्या गावात हँडपंप आहे विरी आहे त्यांचं पाणी पाण्याचं काय पाणीच नाही आहे चांगलं जी हपशीचं पाणीच नाही आहे मग पिण्याचा पाण्याचा काय प्रश्न मोठा प्रश्न आहे ते कुठून आणता तिथूनच आणतो बनवून आम्ही किती किलोमीटर द्यावं किलोमीटर एक किलोमीटर काय शासनाचे कोणी अधिकारी आले <स्थित्यारी> है। ते या संदर्भात किंवा पाण्याची योजना आपल्या इथं सुरू नाही झाली त्या संदर्भात नाही आले एकूणच आपण चिचघाट या गावी आलो चिचघाट या गावी मोठी जी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे जे हँडपंप आहे किंवा विहिरी आहे ते दूषित पाणी आहे किंवा क्षारयुक्त पाणी आहे त्याच्यामुळं मोठी जी पंचायत जे नागरिकांची होत आहे पिण्याच्या पाण्याचा जो मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आपल्याबरोबर आणखी एक ताई आहे तीनच्या ताई सांगा काय प्रश्न आहे पाण्याचा नळ फिटिंग करून ठेवली आहे फक्त पाण्याची व्यवस्थाच नाही झालेली आहे आणि खूप बाया आणवाणवाशी फजित होऊन राहिली उन्हाळ्याची किती किलोमीटर लांबून उन्हाळ्यात पाणी आणायला लागतं एक, एक दीड कि, किलोमीटर अंतराहून पाणी आणायला लागते आम्हाला गावात जे हँडपंप आहे किंवा जे विहिरी आहे पा, त्या पाण्याचा उपयोग आपण कसा करतो ते पाणी कसं पिण्याजोगं आहे का पाणीच नाही खूप बेकार आहे पोट पोट दुख दुखते असे अगवड अशा बिमाऱ्या होत चालल्या दवाखान्यात जा मिशनची जी योजना आली आहे आपल्या गावात ते पूर्ण झाली का पूर्ण झालेलेच नाही आहे अजून आलेलेच नाही लोक आम्ही माग दिली माहिती पण अजून आलेलीच नाही अधिकाऱ्यांना माहिती दिली हो माहिती दिली पण आलेच नाही ते एकूणच आपण ही चिचघाट या गावी आलो चिचघाट या गावी जे आहे मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आली आहे उन्हाळ्याच्या दिवसात दो महिलांना जवळपास दोन दोन किलोमीटर एक किलोमीटर लांबून असं पिण्याचं पाणी आणावं लागते आणखी एक आपल्या बरोबर काकू आहे ताई ता आहे त्यांच्याशी बातचीत करूया ताई काय म्हणणं आहे तुमचं आमच्या नळाले पाणीच नाही आलं ना नळ करून ठेवले फक्त पाणी आलंच नाही एक किलोमीटर पाणी आणायला लागते खार आहे आमच्या बरोबर पाणीच नाही आहे पिण्या जोग नाही पिण्या जोग आहेच नाही ना खाणून ठेवले फक्त त्या नळाला पाणीच नाही येऊन राहिलं गंभीर उन्हाळ्यात गंभीर समस्या पिण्याच्या पाण्याची निर्माण झाली आपण काय ह्या पाण्याचा कुठून आणता किती लांबून आणता एक किलोमीटर म्हणून काय शासनाला काय म्हणणं आमच्या आमच्याकडून तुमचं काय म्हणणं आमच्या पाणी पाणी हवे आहे पाणी हवं आहे एकूणच आपण हिंगणघाट येथील चिजघाट या परिसरात आलो आहोत चिजघाट या परिसरात मोठ्या प्रमाणात जे आहे पिण्याच्या पाण्याची मोठी दुरवस्था झालेली आहे गावात जे हँडपंप आहे त्या हँडपंपमध्ये शारयुक्त पाणी आहे ते पिण्याजोगं नाही आहे त्यामुळे गंभीर ज्या ग बिमाऱ्या आहे त्याचासुद्धा सामना जे आहे गावकरी करत आहे पण जल जीवन मिशनची जे जी योजना आली आहे ती आपण चिजघाट लाडकी या गावी आलो आहोत पाण्याची जल जी जीवन मिशनची योजना आली पण पाणी नाही अशी परिस्थिती गावात निर्माण झाली आहे गावात जे हँडपंप आहे किंवा जे काही आहे ते दूषित पाणी आहे खारं पाणी आहे त्याच्यामुळे वापर होत नाही नवीन जो जल जीवन मिशनचा प्रोजेक्ट आला आहे तो पूर्ण झाला नाही फक्त नळ गावात लावून ठेवले आहे पण पाण्याची आपूर्ती नाही आहे तसंच आपल्याबरोबर आता या काकू आहे यांचं काय म्हणणं आहे काकू सांगा आपल्या इथं काय पाण्याची समस्या नेमकी कुठली समस्या आहे पाणीच नाही आहे दुरून आणावं लागते ऑक्सीचं पाणी पोरग डोक्षाना आणते आमच्या जण अन्न होत नाही कराव का कोणता विचार कराव हे देवधाडे पाणी सापडत नाही तर लोकांच्या घरून आणायला लागते मग करा कसं करा गावात जे हँडपंप आहे त्याची काय परिस्थिती आहे पिवळं पिवळं पाणी आहे काय पाणी नाही लागलं चांगलं असं दे त्या पाण्यानं होते हो तुमची काय जल जीवन जी योजना आली आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे ते हो। नळ आले पण नळ आले पण पाणी नाही होऊन राहिलं नळ आले पाणी आ... फुटले आहे म्हणते टाकी नाही होऊन राहिली म्हणते विहीर नाही होऊन राहिली म्हणते हे कसं का करावं हे समजत नाही आम्हाला काय म्हणणं आहे तुमचं शासनाला शासनाला का पाणी पाहिजे बा आम्हाला प्यायले प्याण्याची पाणी सोय करा काही नाही पण किती किलोमीटर पाणी आणावं लागते आपल्याला पाणी आणावं लागते त्या बनापासून त्या दूरच्या किलो एक किलोमीटर किलो हो एक किलोमीटर पाणी या उन्हाळ्यात आहे गावात नाही आहे नाही आहे एक किलोमीटर न पाणी लोकशाना अन्न होते का एकूणच आपण चिचघाट या गावी आलो चिचघाट या गावी जलजीवन मिशन योजना आली पण पाणी कुठे आहे पाण्याचा ठिकाणा कुठे आहे हेच कळून गावातल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे या उन्हाळ्याच्या दिवसात पाणी आणताना एन बिसन दिवस केले हिंगणघाटचे रवी येनोरकर करके रिपोर्ट